नमस्कार आज मी आपल्याला शैक्षणिक संशोधन पेपर कसे लिहावे याची थोडक्यात माहिती सांगणार आहे तसं ह्या विषयावर खूप मोठं व्याख्यान होईल पण हा व्हिडिओ दहा ते बारा मिनिटांमध्ये मला पूर्ण करायचा असल्यामुळे मी अतिशय थोडक्यात या संकल्पनेची ओळख करून देणार आहे आपल्या ज्या काही शंका असतील त्या आपण कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा मी तिथे त्याचे उत्तर नक्की देईन सुरुवात करूया एज्युकेशनल रिसर्च पेपर रायटिंग संशोधन निबंध कसे लिहावे रिसर्च पेपर म्हणजे काय तर रिसर्च पेपर हा एक आपल्या पूर्ण संशोधनाचं एक लघुरूप असतं आणि हे लघुरूप आपण थोडक्यात एखाद्या कॉन्फरन्समध्ये सादर करतो पेपर किंवा एखादा लेख लिहितो आणि त्यामध्ये संशोधनाचे सर्व घटक आपण थोडक्यात स्पष्ट करतो हे प्रेझेंटेशन करत असताना मी असं गृहित धरलेलं आहे की रिसर्चमधील संशोधनामधील ज्या मूळ संकल्पना आहेत त्या सगळ्या आपल्याला माहिती आहे कारण त्यांचे स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये मी केलेले नाही तर हे संशोधन निबंध लिहायचे असतील तर याचे टप्पे काय आधी एक विषय निश्चित करा त्याच्या संदर्भात संबंधित साहित्याचा आढावा घ्या समजा तुम्ही इंग्लिश टीचिंगच्या संदर्भात काही संशोधन करायचे असेल तर त्यात कोणत्या वर्ग घेणार कोणता विषय घेणार कोणत्या कौशल्यावर केंद्रित करणार समजा तुम्ही एसे रायटिंग घेणार असाल तर एसे रायटिंगचा कोणता प्रकार घेणार आहात आणि सिलेबस कोणता घेणार सीबीएसईचा घेणार आहे स्टेट बोर्डचा घेणार हे निश्चित करा म्हणजे त्याची पॉप्युलेशन पूर्णतः निश्चित करा त्या अनुषंगाने संबंधित साहित्याचा आढावा घ्या म्हणजे इंटरनेटवर त्या संदर्भातील त्या विषयाशी संबंधित कोणते कोणते संशोधन झालेले आहेत ते संशोधन पेपर बघा त्या व्हेरिएबलशी संबंधित म्हणजे जसं इंग्लिशमधील एसे रायटिंग हा विषय घ्यायचा असेल तर एस रायटिंगच्या बद्दलची जी पुस्तकं असतील की एस रायटिंग कसे करावे याच्या संदर्भातली काही पुस्तकं असतील तर त्या पुस्तक सुद्धा आपण वाचणं गरजेचं आहे म्हणजे संशोधन साहित्य पाहिजे तसंच त्याच्या संदर्भातील कोणतंही साहित्य या ठिकाणी आपण वाचन करू शकतो यात लेख असू शकतात किंवा संशोधन पेपर किंवा पुस्तक असू शकतात या सगळ्यांचा एक रिव्ह्यू आपण करा त्यानंतर एक या आढाव्यानंतर आपल्या रिसर्चची आपल्या संशोधनाची एक निश्चित रूपरेषा तयार करा की आपण कोणत्या वर्गासाठी हा रिसर्च करणार आहोत कारण की आपल्याला रिसर्च पेपर लिहायच्या आधी तो रिसर्च तो संशोधन प्रकल्प आपल्याला राबवावा लागतो संशोधन आपल्याला प्रत्यक्षात करावं लागेल आणि मग त्या त्यावर आधारित आपण हा संशोधनचा जो निबंध आहे तो लिहित असतो म्हणून त्यासाठी संशोधनाची आराखडा तयार करा कुठे कु, राबवणार कसा राबवणार याचे पूर्णपणे आणि त्या कृतीप्रमाणे प्रत्यक्ष जो संशोधन आहे त्याची अंमलबजावणी करा आपण जो काही जर आपण प्रायोगिक संशोधन घेतलं असेल किंवा आपण सर्वे घेतला असेल तर आपल्या ठरलेल्या रूपरेषेप्रमाणे आपण तो संशोधन राबवा आणि हे संशोधन झाल्यानंतर त्याचा विस्तृत असा रिपोर्ट लिहा केवळ संशोधन पेपर हा हजार दोन हजार शब्दांमध्ये हवा असतो म्हणून तेवढाच न लिहिता हा पूर्ण तुम्ही त्याचा अहवाल लिहा संशोधन अहवाल लेखनाचे जे मुद्दे असते त्या आधारे आपण तो पूर्ण अहवाल लिहा त्याचा फायदा असा होईल की आपल्याला पुन्हा आणखी कुठे त्यावर आधारित संशोधन निबंध लिहायचा असेल तर आपण वेगवेगळ्या अंगाने तो संशोधन निबंध लिहू शकतो कारण आपल्याकडे डेटा ऑलरेडी असणार आहे त्यानंतर आपण जिथे कुठे संशोधन पेपर पाठवणार असाल त्यांनी काही क्रायटेरिया दिलेले असतील त्यांना कोणते क्रायटेरियन दिलेले आहेत त्या दिलेल्या क्रायटेरियनप्रमाणे आपला दिले संशोधन पेपरचा एक ड्राफ्ट तयार करा म्हणजे काही वेळेस त्यांनी मुद्दे दिलेले असतात शब्द मर्यादा दिलेली असते फॉन दिलेला असतो किंवा काय काय अपेक्षित आहे ते दिलेले असते त्याप्रमाणे आपला संशोधन निबंध लिहून तयार करा तो लिहून झाल्यानंतर काही तज्ज्ञांना दाखवा काही सहकार्यांना दाखवा त्यांच्या सूचना घ्या आणि त्यांच्या सूचनांप्रमाणे आणि ज्यांनी आपण जन्न, संशोधन निबंध पाठवणार आहोत त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अंतिम संशोधन पेपर टाईप करा त्यात त्यांनी दिल्याप्रमाणे फॉन्ट असेल पेपर साईज मार्जिन्स लाईन स्पेसिंग अशा सगळ्या ज्या तांत्रिक बाबी दिलेल्या असतील त्याप्रमाणे आपला संशोधन पेपर तयार करा आणि तो पेपर दिल्यानंतर तो शक्यतो पी डी एफमध्ये पाठवा आणि त्यानंतर एक प्रेझेंटेशन सुद्धा त्याचं तयार करा कारण आपण त्यावर आधारित एखाद्या कॉन्फरन्समध्ये जाणार असू तर त्यात आपल्याला त्या संशोधनाचं सादरीकरण सुद्धा या पॉवर पॉईंटच्या मदतीने करता येईल असं एक प्रेझेंटेशन सुद्धा लगेच तयार करून ठेवा आणि हा पेपर आपण टाईप करून पीडीएफ फॉर्म मध्ये पाठवा तर हा रिसर्च पेपर लिहिण्या लिहिताना त्याचे कोणते कोणते भाग असतील या संशोधन निबंधाचे तर त्यात एक शीर्षक असेल शीर्षक लिहिताना आपल्याला माहिती आहे आपण त्यात थोडक्यात असतं आणि त्यात आपण आपलं मुख्य जे चल असेल व्हेरिएबल असेल म्हणजे जो परावलंबी चल आणि अ आणि स्वावलंबी चल असे दोन्ही चलांचा त्यात उल्लेख पाहिजे आणि त्यात आपल्या पॉप्युलेशनचा किंवा जनसंख्येचा सुद्धा उल्लेख उल्लेख पाहिजे ऑथर तुमचं नाव लिहा तुमचे आणि तुमचं काही पद असेल तर ते पद आपण लिहा आणि त्याच्यात ईमेल सुद्धा लिहा त्यानंतर आपण एक अॅबस्ट्रॅक्ट लिहा एक त्याचा सारांश लिहा थोडक्यात त्याची मर्यादा सुद्धा ज्यांनी संशोधन पेपर मागितलेले आहेत त्यांनी त्या जर्नलने किंवा त्या कॉन्फरन्सच्या ब्रोशरमध्ये ही माहिती आपल्याला मिळते तेवढ्या शब्दात थोडक्यात सारांश लिहा सारांश हा परिच्छेदाच्या स्वरूपात लिहा त्यात मुद्दे लिहू नका किंवा एक दोन तीन असं टाकू नका एक सारांश स्वरूपात तो लिहा आपल्या संशोधनातील आवश्यक की वर्ड लिहा म्हणजे जसं मी उदाहरण सांगितलं की इंग्रजी निबंध लेखनाचं कौशल्य ले वाढवायचं असेल विद्यार्थ्यांचं तर त्याच्या संद तर मग या ठिकाणी कीवर्ड्स कोणते येतील तर इंग्रजी अध्यापन अध्या असेल किंवा निबंध लेखन असेल किंवा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य असेल असे, असे काही कीवर्ड्स चार पाच कीवर्ड्स आपण कॉमा करून द्यावेत आणि त्यानंतर आपला फुल पेपर लिहावा म्हणजे अशा पद्धतीने जो रिसर्च पेपर आपण परिषदेसाठी पाठवू किंवा जर्नलसाठी पाठवू तर त्याचे हे पाच प्रामुख्याने भाग आहेत आपण प्रत्यक्षात पेपर लिहिताना त्या फुल पेपरमध्ये काय काय असले पाहिजे तर प्रामुख्याने ह्या गोष्टी त्यात आल्या पाहिजेत पहिलं तर याचा पहिला विभाग हा हे काही मुद्दे नाही आहेत पण हे हे घटक त्या आपल्या संशोधनाच्या निबंधामध्ये असले पाहिजेत रॅशनलमध्ये आपण तो विषय का निवडला आणि तो विषय निवडल्यानंतर त्या संशोधनाचा काय फायदा होईल याचा उल्लेख करावा रिसर्च फ्रेमवर्कमध्ये आपले ऑब्जेक्टिव्ह त्यानंतर कार्यात्मक व्याख्या नमुना नमुना निवड संशोधनाची साधने संशोधनाच्या प्रक्रिया या सगळ्या ज्या तांत्रिक मुद्दा संशोधनाच्या पहिल्या प्रकरणात आपण लिहितो त्या या ठिकाणी लिहिणं अपेक्षित असतं इन्क्वायरी आपण प्रत्यक्षात संशोधन कसं राबवलं आणि माहितीचे संकलन कसे केले आणि त्याचे त्याचा अन्वयार्थ कसा काढला याची माहिती इन्क्वायरीमध्ये आली पाहिजे कन्क्लुजनमध्ये निष्कर्ष येतील आणि त्या निष्कर्षांचा निष्कर्ष सहकारण येतील कोणत्या संशोधन साधनाच्या आधारे निष्कर्ष आले ते येतील आणि आपले जी संशोधनचे उद्दिष्टे लिहिले असतील त्याची त्याचे उत्तरे येईल उद् ह्या निष्कर्षामध्ये कन्क्लुजनमध्ये येईल रिलेव्हन्स आपण जो संशोधन केलेला आहे त्या संशोधनाचा काय फायदा झालेला आहे आणि त्याचा वेगळेपणा काय हा त्याचे योगदान या रिलेव्हन्समध्ये आले पाहिजे आणि शेवटी रेफरन्सेस संदर्भ आपण दिले पाहिजेत तेवढ्या सहा गोष्टी कमीत कमी आपल्या संशोधन पेपरमध्ये असल्या पाहिजेत हा संशोधन पेपर लिहून झाल्यानंतर जेव्हा आपण पाठवतो तर याचे सर्वसाधारण निकष काय असतात तर हे निकष मी माझ्या अनुभवाच्या आधारे लिहिलेले आहेत कुठेही आपल्याला असे निश्चित असे काही रिसर्च आपल्याला रिसर्चचे निकष आपल्याला सांगता येत नाही कारण असे कोणते निश्चित स्वरूपाचे निकष उपलब्ध नाही युनिव्हर्सल निकष उपलब्ध नाहीत की जे सगळीकडे मान्य होतील प्रत्येक संशोधन परिषदेचे किंवा जर्नलचे वेगवेगळे निकष असतात मी सर्वसाधारण निकष काही त्यातनं शोधून एक सामायिक कॉमन असे काही निकष इथे एकत्रित लिहिण्याचा प्रयत्न केला आहे यात आपण कमी जास्त मुद्दे अजून असू शकतात आपल्याला काही ऍडिशन करायचे असेल तर आपण कॉमेंट्समध्ये मध्ये जरूर लिहा पहिलं असतं की आपण रिलेव आपण जी जिथे आपण पाठवणार आहोत ज्या परिषदेमध्ये किंवा ज्या जर्नलमध्ये पाठवणार असतो तर त्याची जी काही थीम आहे त्या थीमशी आपला विषय संबंधित आहे की नाही त्यानंतर आपण त्या थीमशी संबंधित जो विषय निवडलेला आहे तो विषय किती संयुक्तिक आहे म्हणजे जर परिषदेचा विषय प्राथमिक शिक्षण असेल तर आपला संशोधनाचा विषय सुद्धा हा प्राथमिक शिक्षणाशी संबंधितच असला पाहिजे किंवा उच्च शिक्षण असेल तर उच्च शिक्षणाशी संबंधितच असला पाहिजे किंवा करोना पॅन्डेमिक नंतर शिक्षणामध्ये कोणते बदल होतील तर आपल्या शिक्षणातील संदर्भातच बदल असले पाहिजे आणि आपण तेच तो विषय का निवडला त्याचे कारण तुम्ही किती चांगल्या पद्धतीने दिलेला आहे त्याच्या आधारे आपला पेपर हा किती चांगला आहे ठरवले जाते नंतर आपला जो संशोधन पेपर आहे त्यामध्ये आपण जो मुख्य व्हेरिएबल निवडलेला आहे मुख्य चल निवडलेला आहे ज्याच्यासाठी आपण काम करतो त्यावर किती फोकस दिलेला आहे त्याचं विश्लेषण किती केलेलं आहे त्याच्या संदर्भातली माहिती किती गोळा केली आहे आणि तोच त्याचंच मूल्यमापन केलं आहे की नाही हे यात बघितलं जाईल जसं उदाहरणार्थ इंग्रजी निबंध लेखनामध्ये कोणता प्रकार घेतलेला आहे आणि त्या प्रकाराचं तुम्ही विश्लेषण केलं आहे का त्याच्या संदर्भातलं त्याच प्रकाराचा विश्लेषी मूल्यमापन करणारं साधन तयार केलेलं आहे का त्यांचं ते, त्याच ते, ते संदर्भात निकष वाढवणार कार्यक्रम तयार केला आहे का अशा पद्धतीने त्या चला संदर्भात किती आपण छान विश्लेषण केलेलं आहे त्या आधारे आपला रिसर्च पेपर हा किती चांगला आहे ठरवलं जातं आपल्या संशोधन पेपरमध्ये किती चांगले रिव्ह्यू आपण घेतलेले आहेत त्यामध्ये किती व्हरायटी आहे याचा विचार सुद्धा ह्या संशोधनामध्ये केला जातो उदाहरणार्थ त्यात आपल्याला विविधता पाहिजे म्हणजे त्यात संशोधना संदर्भात लेख पाहिजेत त्यानंतर एम फिल पी एच डीच्या थेसिसमधले सुद्धा काही संदर्भ पाहिजेत याशिवाय ऑनलाईन रिसोर्सेस ऑनलाईनमधून आलेले सुद्धा काही निकष पाहिजेत जसं इंटरनेट आणि छापील अशा चा सगळ्या पद्धतीचे वेगवेगळे निकष वेगवेगळे संदर्भ साहित्याचा समावेश आपल्या रिसर्च पेपरमध्ये असणे गरजेचं आहे आपण जी संशोधन पद्धती मांडलेली आहे ती आपली किती क्लॅ किती त्यात स्पष्टता आहे हे सुद्धा तपासले जाते उदाहरणार्थ प्रायोगिक संशोधन असेल तर कोणता आपण रिसर्च डिझाईन अभिकल्प कोणता वापरलेला आहे त्यात रिब त्याचं नाव बरोबर दिलेलं आहे का त्यात आपण जे नियंत्रित चल असतात आणि स्वावलंबी चल असतात तर हे कोणते कोणते आहेत त्यांचा उल्लेख आहे का त्यांना आपण जो कार्यक्रम राबवलेला आहे त्याची वैधता आपण तपासलेली आहे का ह्या संदर्भातल्या सगळ्या रिसर्चच्या अंगाने आपण किती त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे याचा विचार केला जातो याशिवाय आपल्या जे साधन माहिती संकलनाचे जे साधन असते ते साधन आणि ती प्रक्रिया याच्याविषयीचे वर्णन तुम्ही किती किती व्यवस्थित दिलेलं आहे किती अचूक दिलेले आहे आपण आपलं संशोधनाचं माहिती संकलनाचे साधन हे किती आपण व्हॅलिड केलेलं आहे रिलायबल केलेलं आहे त्याची टेस्टिंग कोणती केलेली आहे याची थोडक्यात माहिती आपण दिली पाहिजे म्हणजे आपण त्याच्या आशयाची वैधता तपासली आहे का त्याच्या रचनेची वैधता तपासली आहे का याचं विश्लेषण याचं वर्णन आपल्या संशोधन पेपरमध्ये असले पाहिजे जी माहिती आपण संकलित केली त्याचं विश्लेषण किती गुणवत्तावान आहे याचा सुद्धा विचार आपल्या संशोधन निबंधाच्या गुणवत्तेसंदर्भात केला जातो म्हणजे माहितीचे जे प्रकार असतात ज्या प्रकारचा डेटा कलेक्ट झालेला आहे त्या त्या प्रकारच्या डेटाला कोणत्या प्रकारचे संख्याशास्त्रीय साधन वापरता याचे काही ये येतात याचे निकष आहेत म्हणजे नॉमिनल डेटा असेल ऑरिजिनल डेटा असेल तर त्या डेटाला कोणत्या प्रकारचे संख्याशास्त्रीय साधन वापरता येईल या याची याचा ताळमेळ तुम्ही योग्य घातला आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे म्हणजे तुमचा जर डेटा नॉर्मल नॉमिनल डेटा असेल त्या डेटाचे आपण डेटा व्हॅलिड केला आहे का डेटाची आपण नॉर्मॅलिटी टेस्ट केली आहे का त्याप्रमाणे स्टॅटिस्टिक वापरले आहे का म्हणजे काही ठिकाणी टी टेस्ट प्रत्येक ठिकाणी वापरता येत नाही काही ठिकाणी एफ टेस्ट वापरावे लागते काही ठिकाणी मीन काढताना वेगवेगळे मार्ग घ्यावे लागतात डिग्री ऑफ फ्रीडम व्यवस्थित घेतला आहे की नाही हे सगळं बघितलं जातं याच्या आधारे आपण डेटा अनालिसिस स्टॅटिस्टिकली बरोबर केला आहे के की नाही आणि त्याचं सादरीकरण केलं आहे के की नाही याचा सुद्धा विचार चांगल्या संशोधन निबंधाच्या मूल्यमापनात केला जातो त्यानंतर आपण किती व्यवस्थित त्याचे रिझल्ट फाइंडिंग असतील रिझल्ट निष्कर्ष असतील मांडलेले आहेत आणि ते तुम्ही उद्दिष्टांशी जोडलेले आहेत की नाही तर उद्दिष्टांशी जोडलेले असले पाहिजे उद्दिष्ट, उद्दिष्ट, उद्दिष्ट चार असतील तर त्या उद्दिष्टांना अनुसरून त्याची उत्तरं कन्क्लुजनमध्ये आली पाहिजे निष्कर्षामध्ये आली पाहिजेत याशिवाय जर आपण काही संशोधन प्रश्न मांडले असतील तर त्यांचं उत्तर सुद्धा याच ठिकाणी असणे गरजेचं आहे रिसर्च हायपोथिसिस परिकल्पना मांडल्या असतील तर त्या परिकल्पनेचं टेस्टिंग सुद्धा व्यवस्थित केलेलं असलं पाहिजे आणि त्याचं उत्तर किंवा अन्वयार्थ सुद्धा आधारे दिलं पाहिजे आपण कोणता निकष कोणत्या माहितीच्या संकलनावरून काढलेला आहे याच याचा एक तर्क आपल्या संशोधन पेपरमध्ये असला पाहिजे पूर्ण आपल्या संशोधनाच्या प्रबंधामध्ये निबंधामध्ये संशोधनाच्या वेगळ्या संकल्पांचा योग्य वापर केला पाहिजे आपल्या मांडणीमध्ये भाषेची भाषेची योग्यता पाहिजे त्यात जेव्हा संशोधन पेपर लिहितो तर त्याची भाषा ही ऑब्जेक्टिव्ह असली पाहिजेत ही सब्जेक्टिव्ह नसावी म्हणजे मी असं केलं मला असं वाटले किंवा असे, वाट कि वा असे होऊ शकते असे करता आले असते अशा पद्धतीचे अंदाजावर आधारित किंवा अनुमानावर नुसत्या अनुमानावर आधारित अशा पद्धतीचे नसावे तर आपले जे काही स्टेटमेंट्स असतील आपले जे काही वाक्य असतील हे तथ्यावर आधारित पाहिजे आणि त्याची वाक्य रचना जी असेल आपली संशोधन पेपरची तर ती फर्स्ट पर्सन सिंग्युलर नसावी म्हणजे मी असे केले मी तसे केले याऐवजी ती पॅसिव व्हॉइस व्हॉइसमध्ये असावी म्हणजे इंग्लिश इंग्लिशमध्ये आपण इट कॅन बी डन इट इज यूज अशा पद्धतीने त्याची जी वाक्यरचना असेल ती असे केले जाऊ शकते किंवा असे संशोधकाने असे केले अशा पद्धतीची असली पाहिजे आणि संपूर्ण पेपरमध्ये एक वाक्यता असली पाहिजे म्हणजे जे उद्दिष्ट जे जी माहिती एका जसं कार्यात्मक वाक्यामध्ये जे चल लिहिलं असेल त्या चलाचा तोच उल्लेख पुढे माहिती संकलनामध्ये पण आला पाहिजे त्यानंतर आपल्याला साठी वापरलेले आपण जे वापर बिब्लिओग्राफी असेल म्हणजे संदर्भ सूची आणि संदर्भ ग्रंथ अशा दोघांचा उल्लेख असला पाहिजे संदर्भ सूची म्हणजे बिब्लिओग्राफी ज्याचा आपण बिब्लिओग्राफी म्हणजे ज्याचा जा, जा, प्रत्यक्षात वापर उल्लेख आपण पेपरमध्ये केलेला नाही पण त्याचा वापर आपण आपल्या काही संकल्पना समजून घेण्यासाठी केला आहे ती म्हणजे बिब्लिओग्राफी आणि रेफरन्सेस म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्षातून जसेच तसे कोट केलेले असतील काही डेफिनेशन व्याख्या घेतल्या असतील काही निष्कर्ष घेतले असतील तर त्यांचा उल्लेख करणं म्हणजे रेफरन्सेस आहे म्हणजे जसेचे तसे घेतले असतील तर रेफरन्सेस आहे आणि वाचून माहितीसाठी घेतले असेल ती बिब्लिओग्राफी आहे त्यानंतर आपण किती कॉपी पेस्ट केलेलं आहे याच्या संदर्भातला सुद्धा विचार हा अभ्यास रिसर्च पेपर काढताना केला जातो कारण प्लेजरिझम हे चेक केलं जातं आणि त्यातनं जर प्रत्येक संस्थेचं किंवा परिषदेचं ठरलेलं असतं किती पर्सेंटेजपर्यंत पर्यंत प्लॅजरिझम ऍक्सेप्ट करायचं आणि यानंतर मग तांत्रिक बाबी बघितल्या आता की जो फॉन्ड सांगितला होता फॉन्ड साईज जसं टायटलचं जे असेल चौदा चा सांगितलं असेल नंतर जे मुख्य मुद्दे आहेत त्यांचा बारा फॉन्ट साईज सांगितला असेल बोल्ड सांगितला असेल पेपर साईज फोर असेल किंवा अलाइनमेंट असतील ते ज्याप्रमाणे निकष सांगितलेले आहेत निकषांप्रमाणे आपण केलेले आहे की के नाही वर्ड लिमिट साधारणतः शब्द मर्यादा ही आपण फॉलो केली आहे की के नाही हे बघितलं जातं याशिवाय आपण ॲब्स्ट्रॅक्ट दिलेला आहे ज्याचा सारांश दिला तो सारांश आणि किवर्ड हे आपण अचूक दिलेले आहे की नाही याचा विचार केला जातो आणि एकंदरीत आपल्या रिसर्च पेपरमधून आपला एक चिकित्सक दृष्टी दिसते की नाही याचा सुद्धा विचार बेस्ट पेपरचे निकष लावताना केला जातो अशा पद्धतीने एक संशोधन पेपर म्हणजे काय आणि त्याची प्रक्रिया कशी आहेत आणि त्यात चांगल्या संशोधन पेपर संशोधन निबंधाचं आहे निकष कोणते याचा थोडक्यात माहिती आपल्याला सांगितलेली आहे जर आपल्यात अजून काही मुद्दे असतील तर आपण नक्कीच मध्ये द्या या व्हिडिओ संदर्भातले फीडबॅक आपण जरूर नोंदवा आपल्याला आवडला असेल तर आपण तो शेअर करा आणि अजून काही टॉपिक्स आपल्याला हवे असतील संशोधनासंदर्भात तर आपण नक्की कॉमेंट्समध्ये द्या धन्यवाद